कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी केंद्र व राज्य शासन विविध उपाययोजना राबवत आहे. सर्वात महत्त्वाची उपाययोजना म्हणजे देशभरात सर्वच ठिकाणी लॉकडाऊन केला आहे. कोरोनाशी संबंधित माहिती, आजूबाजूच्या लोकांना संक्रमित व्यक्तीची माहिती, तसेच कोरोनाची जोखीम कितपत आहे यासाठी सरकारनं आरोग्य सेतू ॲप लॉन्च केलं आहे. हे ॲप मराठी आणि हिंदी भाषेसह 11 भाषांमध्ये उपलब्ध आहे. कोरोना विषाणूबाबतची माहिती सर्वांपर्यंत पोहोचावी, सर्वांना याबाबत सजग राहून त्याविरोधात लढा उभा राहावा यासाठी हे ॲप मार्गदर्शक ठरेल. सर्व भारतीय भाषांमध्ये हे ॲप उपलब्ध करून देण्यात आलं असून सर्वांना समजेल अशी माहिती त्यावर आहे. आरोग्य सेतू ॲप ब्लूटूथ आणि GPSचा वापर करतं, त्यामुळे रिअल टाईम लोकेशनमध्ये ट्रॅक करण्यात येतं. तसेच कोणतीही कोरोनाग्रस्त व्यक्ती जवळ असल्यास हे ॲप माहिती देतं. कोरोनाविरुद्धच्या लढाईत लोकांना आरोग्य सेवांशी जोडलं जाणं हा ॲपचा प्रमुख उद्देश आहे. त्यामुळे शासनाकडून या ॲपबाबत जनजागृती केली गेली होती. त्यामुळे आजवर हे ॲप कोटींच्या घरात डाऊनलोड झाल्याचं दिसून आलं आहे. ब्युरो रिपोर्ट, स्टार महाराष्ट्र न्यूज, मुंबई.